नमस्कार आरोग्य संदेश या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर मग जाणून घेऊया मधुमेहावरील अत्यंत गुणकारी आणि इतरही अनेक आरोग्यदायी फायदे असणारा उपाय खालीलप्रमाणे मधुमेह हा, हा आजार अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे महत्वाचे म्हणजे यापूर्वी केवळ वृद्ध व्यक्तींमध्ये आढळणारा हा आजार आता बदललेल्या जीवनशैलीमुळे सर्वच वयोगटात आढळून येत आहे या आजारांवर मेथीदाणे हे रामबाण औषध आहे यामुळे अनेमिया म्हणजेच या शरीरातील रक्ताची कमतरताही दूर होते कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रणात राहते एवढेच नाही तर मेथीदाने अनेक आजारांवर अत्यंत गुणकारी आहेत तर याचे उपाय कसे करावेत याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत तत्पूर्वी फ्रेंड्स आरोग्य संदेश या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि समोरील बेलला देखील क्लिक करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती सर्वप्रथम तुम्हाला पोहोचेल आणि महत्त्वाचे म्हणजे सर्व उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रोज सकाळी आमोशापोटी भिजवलेले मेथी दाणे खाण्याचे फायदे एक मधुमेह कोलेस्ट्रॉरॉल आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे अत्यंत गुणकारी आहेत मेथीदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि स्टेरोईड असते यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना आवश्यक असलेल्या इन्सुलिन्सची संवेदनशीलता वाढते कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते तसेच रोगप्रतिकारशक्ती लवकर आणि जास्त प्रमाणात वाढते दोन आर्थरायटिस आणि सायटिका या दोन आजारांवर हे रामबाण औषध आहे एक ग्राम मेथीदाण्याची पावडर आणि सुंट पावडरचे मिश्रण गरम पाण्यातून दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे यामुळे लवकर आणि कायमस्वरूपी आराम मिळतो तीन अपचन एक चमचा मेथीदाणे पाण्यासोबत घेतल्यास अपचनाची समस्या कायमस्वरूपी दूर होते चार केसातील कोंडा केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी मेथीदाण्याची पेस्ट डोक्याला लावावी अर्ध्या तासाने आपले केस धुवून घ्यावे आणि नंतर सुती कपड्याने कोरडे करावे यामुळे तुमच्या केसातील कोंडा तर जाणारच आणि केसांची वाढ देखील चांगल्या प्रमाणे पाच केस गळती मेथीदाने मेथी रात्रभर नारळाच्या गरम तेलात भिजवून ठेवावे आणि सकाळी या तेलाने डोक्याला मसाज करावी यामुळे या केस गळती ही शंभर टक्के थांबते सहा संधिवात हा त्रास असल्यास संधिवाताचा त्रास असल्यास मेथी आणि सुंट समप्रमाणात घेऊन चूर्ण तयार करा आणि गुळ टाकून हे चूर्ण खा कधीही आणि केव्हाही यामुळे संधिवात मुळासह गायब होईल आठ पोटात होणारा गॅस पोटात गॅस होणे छातीत कफ होणे या समस्या दूर करण्यासाठी दररोज पाच ग्रॅम मेथीचे चूर्ण सकाळ संध्याकाळ खा यामुळे कोणत्याही प्रकारचा वात आणि पोटात होणारा गॅस नऊ अपचन आणि बद्धकोष्ठता अर्धा चमच मेथीदाणे पाण्यासोबत खावेत सकाळ संध्याकाळ हा उपाय केल्यास बद यामुळे बद्धकोष्ठता अपचनाची समस्या कायमस्वरूपी नष्ट होते अशा प्रकारे फ्रेंड्स मधुमेहावरील शंभर टक्के गुणकारी आणि इतरही अनेक रोगांवर गुणकारी असणारे हे मेथीदाणे नक्की खा आणि आपले रोग गर घरचे घरी दूर करा आणि तंदुरुस्त रहा धन्यवाद माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा